नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. आशा करतो मी जो काही कंटेंट तुमच्यापर्यंत घेऊन येतोय तो मी परिपूर्णपणे एन्जॉय करताय. मित्रांनो, मागील काही दिवसापासून आम्ही तुम्हाला विचारत असतो की कमेंट्समध्ये तुमची रिक्वायरमेंट द्या, तर खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या की फिन निफ्टीबद्दल आम्हाला डिटेल्स माहिती द्या. तर मित्रांनो, तुमची ही डिमांड आम्ही पूर्ण करतोय. आज आपण पाहूया फिन निफ्टी म्हणजे काय. ऍक्च्युली फिन निफ्टीची इन डिटेलमध्ये बेसिक टू ॲडव्हान्स माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. थोडं कम्पॅरिझन पण करूया फिन निफ्टी आणि बँक निफ्टीविषयी, जेणेकरून तुम्हाला खूप सारी माहिती ज्यांना नाही माहिती यांना माहिती होईल, आणि आणखीन काही गोष्टी करायच्यात त्याही आपण इथे स्टेप बाय स्टेप पाहूया. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत याच्यामध्ये की फिन निफ्टी काय आहे. फिन निफ्टीचा शॉर्ट फॉर्म होतो निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस. ज्याप्रमाणे निफ्टी हा एक मेन इंडेक्स आहे, याच्या अंतर्गत बँक निफ्टी येतो. आणि बँक निफ्टीमध्ये तुम्ही आम्ही खूप सारे लोक ट्रेड करतो, कारण त्याच्यामध्ये छान प्रकारे एक व्हॉलेटिलिटी मिळते. परंतु त्याचाच एक दुसरा कॉम्पिटिटर तयार होते. खूप साऱ्या दिवसापासून लोकांचं याच्याकडे लक्ष आहे, कारण प्रत्येकाला चांगले ट्रेड्स पाहिजेत, परंतु रिस्क बरोबरच याच्यामध्ये त्यांना रिवॉर्ड्सही चांगले हवेत. यासाठी आज आपण थोडक्यात जाणून घेऊया हे निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस काय, थोडक्यात फिन निफ्टी. ओके, तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला इन डिटेलमध्ये जाण्याच्या साठी. तत्पूर्वी जर चॅनलला सगळ्यात सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा, कारण येणारे अपडेट्स तर तुमच्यापर्यंत तात्काळ मिळत राहतील. मित्रांनो, पहिली गोष्ट मी तुम्हाला याच्यामध्ये एक्सप्लेन करेल की बेसिक कंडिशन्स गोष्टी आपण याच्यामध्ये बघूया की जो फिन निफ्टी आहे सप्टेंबर 2011 साली NSE ने लॉन्च केला एक स्पेशल इंडेक्स. जसे एक सेक्टोरियल इंडेक्स आहेत निफ्टी, फार्मा निफ्टी, आयटी निफ्टी, बँक, ओके, या प्रकारेच यांनी फायनान्शियल सेक्टरचा एक तयार केलेला आहे 2011 साली निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स. This includes financial institutions, banks, insurance companies, housing finance companies and other companies that offer financial services. लक्षात ठेवा, बँक निफ्टी प्रमाणेच याच्यामध्ये पण फायनान्शियलच कंपनी आहेत, परंतु थोडा फरक आहे याच्यामध्ये. कारण बँक निफ्टीमध्ये फक्त बँका येतात, फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये फायनान्शियल रिलेटेड सगळ्या कंपन्यांनी याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. आणि ह्या कोणत्या कोणत्या कंपन्या आहेत यांची सगळ्यांची डिटेल इथे आपण दिलेली आहे. ओके, तर मित्रांनो थोडं आणखीन पुढे जाऊ याच्यामध्ये. दिस इंडेक्स कंपोजिट्स ऑफ 20 स्टॉक्स. याच्यामध्ये किती स्टॉक्सचा बनून हा इंडेक्स बनवलेला आहे. जसं निफ्टी 50 हा 50 कंपन्यांचा इंडेक्स आहे, त्याप्रमाणे बँक फिन निफ्टी हा 20 स्टॉक्सचा इंडेक्स बनवलेला आहे. ओके, बेसिक माहिती समजली नसेल तर नोट डाऊन करून ठेवायची प्रत्येकाने, कारण ही माहिती तुम्हाला नंतर कामाला येणार आहे. बरोबर, याच्यानंतर महत्वाची गोष्ट, जसं आपला निफ्टी बँक निफ्टीला विकली एक्सपायरी असते दर गुरुवारी, याच्यामध्ये याची विकली एक्सपायरी असते ट्यूजडेला. ओके, मंगळवारी याच्यामध्ये एक्सपायरी असते, म्हणून मंगळवारी आजकाल मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला ट्रेंड सापडतो. आणि नक्की मंगळवारी काय करायचं आहे इथून पुढच्या, हेही तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत टिकून राहा, सगळी माहिती ऐकत राहा, विविध आपण ज्याप्रमाणे देतो त्याच्यामध्ये. लॉट साईज आहे 40, लक्षात ठेवा याच्यामध्ये. ज्याप्रमाणे निफ्टीमध्ये 50 लॉट साईज आहे, बँक निफ्टीमध्ये 25 आहे, त्याचप्रमाणे फिन निफ्टीमध्ये किती आहे, 40 लॉट साईज आहे याच्यामध्ये. आणि याच्यानंतर इंडेक्सिस, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण बऱ्याच वेळेला पाहतो की लॉट साईज कमी जास्त होत असते कंटिन्युअसली बऱ्याच वेळेला, तर एक्सचेंज काय करत असते की याच्यावर आढावा घेत असते दर 6 महिन्यातून. ओके, तर याच्यामध्ये फिन निफ्टीची दर 6 महिन्यामधून रिबॅलन्स केला जातो. 31 जानेवारी आणि 31 जुलै दिवशी आढावा घेतात की याच्यामध्ये काय चेंजेस करायची गरज आहे का. जसं आपण पाहिलं असेल की पूर्वी बँक निफ्टी ही अगदी 50 चा लॉट होता, परंतु जसं बँक निफ्टीचं काय वाढलं, इंडेक्सची साईज वाढली, बरोबर, त्यानंतर त्याच्यामध्ये डिक्रीज केलं. काय होतं, मार्केटमध्ये ओलेटिलिटी वाढले की लॉट साईज कमी ठेवावी लागते, हा एक रूल असतो, लक्षात राहू द्या. याची पण ओलेटिलिटी जर वाढायला लागली, याच्या इंडेक्समध्ये वाढ व्हायला लागली, तर त्यानंतर याच्यामध्ये हळूहळू लॉट साईज कमी करतात, ते तुम्हाला सांगतात. एकदम खूप मोठा चेंज होत नाही, फक्त माहीत असावं दर 6 महिन्यातून याच्यामध्ये गरज असेल तर चेंज करतात, गरज नसेल तर ॲज इट इज कॅरी फॉरवर्ड केलं जातं. क्लिअर, याच्यानंतर आपण थोडं पुढे जाऊया. एक डिटेल तुम्हाला याच्यामध्ये सांगायची की याचं वेटेज काय काय आहे, की फिन निफ्टीमध्ये आपण विचार करतोय ट्रेडचा, तर याच्यामध्ये असलेल्या कंपन्या कुठल्या कुठल्या आहेत हे मी तुम्हाला सांगतो. फिन निफ्टीमध्ये जर आपण पाहायला गेलो तर मेन आहे आपला HDFC बँक. HDFC बँकेचं याच्यामध्ये 22.87% वेटेज आहे.
आयसीआयसीआय बँकेचं 19.81% वेटेज आहे याच्यामध्ये. हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन HDFC, ओके, म्हणजे याचं 15% वेटेज आहे. तुम्ही जर विचार करायला गेला तर HDFC बँक आणि HDFC ह्या दोघांचंच वेटेज जवळपास याच्यामध्ये जवळपास 37% घरात आहे. खूप मोठं आहे ना, म्हणजे जवळपास 40% एकटाच खातोय. बरोबर, म्हणजे इथून पुढे लक्षात ठेवायचं, हे जे 3 स्टॉक आहेत HDFC बँक, आयसीआयसीआय बँक आणि HDFC, दर मंगळवारी लक्ष ठेवायचं तुम्हाला याच्याकडे. जर तुम्हाला ट्रेंड हवाय फिननिफ्टी मध्ये तर ही 3 स्टॉक जिकडे जाणार आहेत तिकडे मार्केट पळवेल, म्हणजे फिननिफ्टी पळेल. तिघेही शांत असतील तर फिननिफ्टीत मोठी एक्सपायरी मिळणार नाही. नोट डाऊन करून ठेवा हा पॉईंट. कोटक बँकेची 8.44, ऍक्सिस बँक 8, स्टेट बँक ऑफ इंडिया 7.51, बजाज फायनान्स, बजाज फिनसोर, HDFC लाईफ इन्शुरन्स कंपनी, SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी, अशा काही मोजक्या कंपन्यांचा आपण याच्यामध्ये वेटेज दाखवलेलं तुम्हाला माहीत असावं, कारण वेटेजला खूप महत्व आहे. जर ज्या कंपनीचं वेटेज स्ट्रॉंग, तिच्यात जर फास्ट मुवमेंट आली तर त्या इंडेक्समध्ये पण मोठी मुवमेंट येते. तुम्ही ऑब्झर्व करा, आजपासून मागचे मंगळवार चेक करा, प्रत्येक मंगळवारी तुम्हाला ह्या 3 स्टॉकमध्ये बऱ्यापैकी मुवमेंट आढळेल, कारण ट्रेडर्स इथे मोस्टली अग्रेसिव्ह आणि ऍक्टिव्ह राहतात. इथून पुढे आपण पण अग्रेसिव्ह आणि ऍक्टिव्ह राहायचंय. जर तुम्हाला फिननिफ्टीमध्ये ट्रेड करायचं असेल तर ह्या तिघांना वॉचलिस्टमध्ये ऍड करून ठेवा. तुम्हाला स्पेशल स्टॉक्समध्ये जरी ट्रेड करताय तरी चांगल्या मूव्ज इथे कॅच करता येतील. क्लिअर झालं सगळ्यांना याच्यामध्ये? आता थोडं मी पुढे जातो. आणखीन इन डिटेलमध्ये जर मला तुम्हाला याच्यामध्ये सांगायचंय तर फिननिफ्टी आणि बँक निफ्टीचं थोडं आपण आता कम्पॅरिझन करूया. काय फरक आहे याच्यामध्ये? आपण आतापर्यंत पाहिलं की फिननिफ्टी काय आहे, कसा तयार केलेला आहे याच्यामध्ये, आणि जुना इंडेक्स आहे, काय नवीन नाहीये, परंतु अलीकडच्या काळामध्ये याच्यामध्ये फोकस वाढतोय. का वाढतोय हे पण मी तुम्हाला सांगणार आहे, डोंट वरी. ओके, तत्पूर्वी आपण सुरुवात करूया फिननिफ्टी आणि बँक निफ्टीला. याच्यात एक थोडक्यात एक गोष्ट सांगेल की ज्यांनाही स्टॉक आजकाल काय होतंय, खूप साऱ्या कमेंट्स येतात आम्हाला, ज्यांनाही स्टॉक मार्केटला शून्यापासून सुरुवात करायची आहे त्यांनीही आमच्या अंडर एक डिमॅट अकाउंट ओपन करू शकता. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे आणि ओपन केल्यावर आमच्या टीमशी संपर्क साधा, ते पुढच्या गोष्टी तुम्हाला सांगतील तुम्हाला काय करणं गरजेचं आहे ते. ओके, तर मित्रांनो आता सुरुवात करूया परत निफ्टी, फिननिफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये. तर या फिननिफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये मेजर डिफरन्स काय काय हे बघूया. पहिली गोष्ट, फिन निफ्टी इज नॉट लिक्विड ॲज कम्पेअर करता बँक निफ्टी. साहजिक आहे, बँक निफ्टीमध्ये फक्त बँका आहेत आणि खूप दिवसापासून याच्यामध्ये छान प्रकारे ट्रेड चालतं, म्हणजे बँक निफ्टी एवढं अजून लिक्विडिटी फिन निफ्टी ग्रास्प नाही करू शकला, परंतु हळूहळू वाढतोय हा. ओके, याच्यानंतर पुढची गोष्ट, इन्स्टिट्यूशन प्रेफर बँक निफ्टी, कारण जे मोठे मोठे इन्स्टिट्यूशन असतात, जे जे मोठे मोठे हेज फंड्स असतात, जे जे मोठे ट्रेडर्स आहेत, यांना हेजिंग पर्पजसाठी किंवा ट्रेडिंग पर्पजसाठी बँक निफ्टीला प्रेफर करतात, कारण त्याच्यामध्ये व्हॉलेटिलिटी आणि लिक्विडिटी मोस्टली दोघेही चांगले मिळतात. क्लिअर आहे मित्रांनो? याच्यानंतर पुढची गोष्ट, फिन निफ्टी इज लेस व्हॉलाटाईल दॅन बँक निफ्टी. जसं आपण आता चर्चा केली की ॲज कम्पेअर करता बँक निफ्टी कमी व्हॉलाटाईल आहे, परंतु इतरांचा विचार केला तर चांगला व्हॉलाटाईल आहे, लक्षात ठेवा. कारण आपण इथे कम्पॅरिझन बँक निफ्टी बरोबर करतोय, याचा अर्थ हा खराब नाही आहे, लक्षात ठेवा. आपण कम्पेअर करतोय की तुम्हाला फास्ट रॅली पाहिजे तर कुठल्या गाडीत बसायचंय, स्लो रॅली पाहिजे तर कुठल्या गाडीत बसायचंय, याच्यासाठी हे मी तुम्हाला सांगतोय. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक कन्क्ल्युजन पण देणार आहे, निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीमध्ये तुमच्यासाठी योग्य काय राहील. ओके, याच्यानंतर आपण महत्वाची गोष्ट येऊ, बँक निफ्टी इज मोस्ट पॉप्युलर इन्स्ट्रुमेंट इन कम्युनिटी, लक्षात ठेवा. याच्यामध्ये काय आहे की सगळ्यात जास्त साहजिक आहे, तुम्हाला आम्हाला मोस्टली लोक सकाळी सकाळी मला फोन येतात, सर आज बँक निफ्टीमध्ये काय ट्रेड बनतोय का, तर लोकांना फास्ट मनी पाहिजे, परंतु तो रिस्की पण राहतो जर ट्रेड अगेन्स्ट गेला तर. म्हणून तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये बँक निफ्टी लोकांच्यात पॉप्युलर आहे, परंतु हा हळूहळू पॉप्युलर व्हायला सुरुवात आहे, लक्षात ठेवा. ओके, याच्यामध्ये इन बँक निफ्टी देअर हाय रिस्क हाय रिवॉर्ड, बट इन फिन निफ्टी लो रिस्क अँड लो रिवॉर्ड. फिन निफ्टीमध्ये ॲज कम्पेअर करता बँक निफ्टी थोडी कमी रिस्क आहे, कारण खूप हाय व्हॉलाटाईल राहत नाही आहे, त्यामुळे फास्ट स्टॉप लॉस हिट व्हायचे चान्सेस पण कमी असतात, त्या मनाने टार्गेट पण तो स्लो अचीव करतो, किंवा एकदम जोरदार तुम्हाला मिळणार नाही, किंवा खूप मोठा रिस्क रिवॉर्ड याच्यामध्ये मिळणार नाहीये. तर हे मेन तुम्हाला याच्यामध्ये आपण बँक निफ्टीशी कम्पेअर करता फिन निफ्टीला केलेला आहे. ओके, तर हे तुम्हाला त्याचे मेन डिफरन्सेस समजले असतील. आता याच्यामध्ये मी आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायला जाणार आहे की व्हाय फिन निफ्टी गॉट अप इम्पॉर्टन्स इन रिसेंट टाइम्स.
ओके लक्षात ठेवा की फिन निफ्टीला आजकालच्या वेळामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल मागच्या एक दोन वर्षांमध्ये हळूहळू लोकांचा कल वाढलाय. आजकाल प्रत्येक व्हिडिओ खाली एक कमेंट येते सर फिन निफ्टी बद्दलही सांगा. लवकरच आपल्या अपडेटमध्ये पण आम्ही याला घेणार आहे, प्रयत्न करतोय आम्ही याला घेण्याचा. तर आपण पाहूया की याच्यामध्ये इम्पॉर्टन्स काय. याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं की इंडियन मार्केटमध्ये त्या प्रमाणात पाहायला गेलं तर निफ्टी आणि बँक निफ्टी हे दोघेच पॉप्युलर आहेत, कारण याच्यामध्ये लिक्विडिटी आहे ॲज कम्पेअर करता बाकीचे स्टॉक इंडेक्स आणि स्टॉक फ्युचर्स. जर पाश्चिमात्य देशांमध्ये गेलो तर तिकडे प्रत्येक स्टॉकमध्ये पण बऱ्यापैकी लिक्विडिटी सापडते जे टॉपच्या कंपन्या असतात त्यांच्यामध्ये. त्याप्रमाणे आपल्या इंडेक्स म्हणजे डेरिव्हेटिव्समध्ये लिक्विडिटी मिळत नाही कारण अजून लोकांचा त्या प्रमाणात कल वाढलेला नाही आहे. हळूहळू आपलं पब्लिक येत आहे मार्केटमध्ये, त्यामुळे हळूहळू फिन निफ्टीचे दिवस येतात. असे येणाऱ्या काळामध्ये बाकीचेही इंडेक्स ऍक्टिव्ह व्हायला सुरुवात होतील, स्टॉक्समध्ये पण आपल्याला तेवढ्या मुवमेंट मिळतील पुढच्या 5 वर्षामध्ये जशा आपण निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये कॅच करतो मिळतात त्याप्रमाणे. ओके तर त्यामुळे थोडं फिन निफ्टीचं वाढतंय कारण निफ्टी बँक निफ्टी तिसरा यांचा कॉम्पिटिटर येतोय फिन निफ्टी मार्केटमध्ये. लक्षात ठेवा जुना आहे परंतु लोकांचं लक्ष याच्याकडे जात आहे. का जात आहे हेही तुम्हाला इथे मी सांगायचा प्रयत्न करतो. ओके तर याच्यामध्ये बघा की एक ग्राफ दाखवलेला आहे रेट ऑफ रिटर्न कसे याच्यामध्ये मिळालेले आहेत. तर इथे बघा रेड कलरमध्ये जो बार आहे तो आहे बँक निफ्टीचा आणि जो ब्ल्यू कलरमध्ये आहे ती टिक आहे याच्यामध्ये फिन निफ्टीची. ओके तर याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मागच्या 10 वर्षाचा विचार केला तर 264% रिटर्न फिन निफ्टीच्या कंपन्यांनी दिलेला आहे. ॲज कम्पेअर करता बँक निफ्टीनी 235% रिटर्न दिला आहे, म्हणजे इथंही फिन निफ्टी वळचर आहे. ओके याच्यानंतर ना मित्रांनो मागच्या 5 वर्षाचं मी जर कंपॅरिझन केलं तर 65% अप्रॉक्स तुम्हाला बँक निफ्टीमध्ये रिटर्न्स मिळाले आहेत आणि फिन निफ्टीमध्ये 77.23, म्हणजे इथेही फिन निफ्टी थोडी वरचढ ठरतीये कारण इथे टोटल फायनान्स सेक्टरच्या टॉप कंपन्या घेतलेल्या आहेत. बँकिंग कंपन्या फक्त बँक निफ्टीत असल्यामुळे फरक काय पडतो की बँकिंग सेक्टर जर डाऊन परफॉर्म करायला लागलं तर साहजिकच फरक पडणार. आणि आजकाल तुम्ही पाहताय की NBFC ज्या नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज असतात इन्शुरन्स कंपनीज असतात यांची डिमांड वाढते, लोकांच्याकडे लक्ष जाते, यांच्यामध्ये लिक्विडिटी वाढते. याचं इनडायरेक्टली रिझन आहे की फिन निफ्टी परफॉर्म करतोय आणि हा येणाऱ्या काळामध्ये खूप वॉलेटाईल राहील. मला असं वाटतं की आज 2023 चालू आहे, पुढच्या 2 वर्षामध्ये बँक निफ्टी प्रमाणे याच्यामध्ये आपल्याला लिक्विडिटी सापडेल. त्यासाठी तुम्ही याला स्टडी करायला सुरुवात करायची आहे. असं नको की आपल्याला सगळी रॅली संपल्यावर कळेल. ओके आता इथे रॅलीचं टेन्शन नाही आहे परंतु लक्ष फोकस इथे पाहिजे. चल आपण थोडे चार्ट्स बघू याच्यामध्ये साईड्सवर जाऊन की कशा प्रकारे मागच्या काही दिवसांमध्ये रिटर्न्स दाखवलेले आहेत. इथे जर पाहिलं तर हा फिन निफ्टीचा चार्ट आहे, त्याने रिटर्न्स कसे दिलेत मागच्या 10-15 वर्षाचा रेकॉर्ड आहे. तर तो कन्सिस्टंट 45 डिग्रीमध्ये वरच्या दिशेने जातोय, म्हणजे ॲज अ इन्व्हेस्टमेंट पर्पज पण ह्या फिन निफ्टीच्या कंपन्या खूप चांगल्या आहेत, चांगले रिटर्न देत आहेत. हेजिंगसाठी पण याचा येणाऱ्या काळामध्ये खूप चांगला वापर होऊ शकतो. आता याच्यामध्ये मी आणखीन एक गोष्ट दाखवेल की कंपॅरिझन जर केलं की निफ्टी आणि फिन निफ्टीचं तर काय दिसतं हे पाहू शकतो आपण याच्यामध्ये. ओके तर याच्यामध्ये पहा की ह्या 2 ग्राफ दाखवलेत आम्ही लाईन चार्टनं कंपॅरिझन केलंय. जो ब्ल्यू लाईन आहे तो आहे बँक निफ्टीचा, जो रेड लाईन दाखवलाय आपण याच्यामध्ये तो आहे फिन निफ्टीचा. जर तुम्ही पाहिलं तर मोस्टली इंडेक्स बरोबरच एकमेकाच्या चालतात, एकमेकाला फॉलो करतायत, त्यामुळे खूप मोठं टेन्शन नाही आहे. तुम्ही ज्याप्रमाणे बँक निफ्टीचं अनालिसिस करताय त्या प्रकारचं अनालिसिस जर इथे आपण प्रॉपरली करतोय तर आपल्याला याचीही रॅली कॅच करणं पॉसिबल होईल. म्हणजे काय तर फायनान्स सेक्टर बँकिंग सेक्टर आपल्याला कॅच करता येईल, कारण इंडियाची जी ग्रोथ होणार आहे याच्यामध्ये मेन लिडिंगला नेहमी बँका राहतील आणि त्याच्या बँकांचा फायदा उठवून घ्यायचा आहे. तर असे स्टॉक्स असे इंडेक्स आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे, तरच त्याची रॅली आपण कॅच करू शकतो. आता थोडं आपण जाऊया याचा ओपन इंटरेस्ट डाटा बघायला. ह्या NSEच्या साईटवर गेलेलो, हा जर तुम्ही पाहिला तर OI आहे. करंटला जर तुम्ही पाहिलं तर 18,800 आसपास काहीतरी कालचं क्लोजिंग असेल याच्यामध्ये. ओके 24 जानेवारीच्या लेवलला आपण ज्या दिवशी बनवतोय त्या दिवशी, तर बऱ्यापैकी याच्यामध्ये हळूहळू लिक्विडिटी मला दिसते तयार होताना. ओके ॲज कम्पेअर करता 18,850 जो हा स्ट्राईक्स मधला गॅप आहे याच्यामध्ये तो हा तुम्ही मुख्यत्वे इथे पाहू शकता की याच्यामध्ये 50 पॉईंटचा गॅप याच्यामध्ये दाखवलेला. जसं बँक निफ्टीमध्ये आपल्याला 100 पॉईंटचा गॅप भेटतो, निफ्टीमध्ये आपणाला 50 पॉईंटचा गॅप भेटतो स्ट्राईक्समध्ये सिलेक्ट करताना, तसं इथेही आपणाला 18,750, 18,800 हे तुम्हाला याच्यामध्ये गॅप्स मिळतात. आणि जर पाहिलं तर बऱ्यापैकी इकडे कॉन्ट्रॅक्ट्स दिसतायत,
याचा अर्थ काय तर लोक बऱ्यापैकी याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये ऍक्टिव्ह होत आहेत आणि ऍक्टिव्ह होत राहतील. तर तुम्ही अशा प्रकारे हे निफ्टीचं ओपन इंटरेस्ट अनालिसिस करू शकता. आता पुन्हा आपण आपल्या स्लाइडवर जाऊया, इथे थोडं आणखीन डेप्थमध्ये माहिती घेऊया. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असेल, मोठा झाला तरी पाहून घ्या, कारण आणखीन काही इन्साइट्स मी तुम्हाला याच्यामध्ये देणार आहे. ओके, तर चला आपण याच्यामध्ये आपण चेक करूया की कशा प्रकारे हे आपण चेक करणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला इथे सांगणार आहे आता की दोघांचं डिफरन्स सांगतो मी, निफ्टी आणि बँक निफ्टीचा. कुठल्या कुठल्या कंपन्या मित्रांनो याच्यामध्ये रजिस्टर आहेत, तर पहिली गोष्ट मी सांगेल बँक निफ्टीची सगळ्यांना. तर बँक निफ्टीमध्ये जर इथे आपण पाहायला गेलो तर HDFC बँक, ICICI बँक, स्टेट बँक, कोटक, ॲक्सिस, इंडसइंड, बँक ऑफ बडोदा, साहजिक आहे सगळ्या बँका येतील. 3-4 कंपन्या जर पहिल्या तर HDFC, ICICI, स्टेट बँक, कोटक आणि ॲक्सिस ह्या थोड्या हाय वेटेड बँक आहेत. म्हणजे काय, जर तुम्ही बँक निफ्टीमध्ये ट्रेड करताय तर त्या दिवशी तुमचं ह्या 5 स्टॉककडे लक्ष पाहिजे, कारण हे स्टॉक मोस्टली इंडेक्सला त्या ड्राईव्ह करतात किंवा फोर्स देतात. ओके, जर ॲज कम्पेअर केलं मी फिन निफ्टीला तर HDFC बँक, ICICI बँक, हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन अर्थात HDFC आणि कोटक महिंद्रा बँक हे टॉपचे 4 कॉम्पिटिटर्स आहेत याच्यामध्ये. तर तुम्ही ह्या 4 लक्ष ठेवलं तर तुम्हाला याच्यामध्ये समजेल ॲज इट इज दोन्हीकडे बऱ्यापैकी सेम कंपन्या दिसतील तुम्हाला. ओके, मोस्टली HDFC बँक इकडे पण आहे, ICICI आहे. ओके, स्टेट बँक पण आहे याच्यामध्ये, कोटक बँक पण असेल, म्हणजे ज्या इकडच्या टॉपच्या बँका आहेत त्या इकडे असतील. प्लस याच्यामध्ये बजाज फायनान्स सारखा आहे, बजाज फिनसर्व सारखा आहे की जे तगडे प्लेयर्स आहेत की जे जोरदार रॅल्या देतात. हे जर तुम्ही पाहिलं तर बजाज फिनसर्व, बजाज फायनान्स, HDFC लाईफ इन्शुरन्स कंपनी हे खूप महत्वाच्या कंपन्या आहेत, कारण इन्शुरन्स सेक्टरला येणाऱ्या काळामध्ये खूप डिमांड राहील, लोकांची रिक्वायर वाढते, त्यामुळे साहजिक हे पण पळतील, याच्यामुळे इंडेक्सला फोर्स राहील, लिक्विडिटी राहील. तर ॲज इट इज ही डिटेल दिलेली आहे, तुमच्याकडे राहू द्या, स्क्रीनशॉट घेऊन पण तुम्ही ठेवू शकता. तर हा आपण पाहिला याच्यामधला डिफरन्स काय आहे ते. आता याच्यानंतर ना थोडं आपण आणखीन पुढे जाऊया की महत्वाची गोष्ट काय तुम्हाला इथे सांगायची, निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टीमध्ये मेन डिफरन्स काय आहे. मला ट्रेड करायचं आहे तर मी कशाला चूज केलं पाहिजे, हा एक साधा सोपा प्रश्न सगळ्यांना पडला पाहिजेच. ओके, तर आपण चर्चा करू याच्यामध्ये. साहजिक आहे बघा, निफ्टी आणि बँक निफ्टी पूर्वंपार आहेत बऱ्याच दिवसापासून, हा पण जुना आहे, परंतु याच्यामध्ये थोडा लोकांचा आता फोकस वाढतो. ओके, बँक निफ्टी ही हाय वोलाटाईल आहे, जो नवीन व्यक्ती आहे ना त्याला काय होतं की क्विक जजमेंट येत नाही, त्यामुळे ती लॉस व्हायची शक्यता जास्त आहे जर तुमच्या अपोजिट ट्रेंड जात आहे. तर तुम्ही एकदा मास्टर झाले तर बँक निफ्टी तुमच्यासाठी बेस्ट आहे. निफ्टीचं गणित काय, तर निफ्टी थोडा स्लो चालतो कारण तो 50 कंपन्यांचा इंडेक्स आहे, मेन इंडेक्स आहे तो, त्यामुळे त्याच्यामध्ये खूप मोठ्या उलाढाल होत नाहीत, तर त्यामुळे तो थोडा स्लो चालतो, त्यामुळे रिस्क रिवॉर्ड थोडा तुम्हाला त्याच्यामध्ये ॲज कम्पेअर करता बँक निफ्टी कमीच मिळणार आहे. परंतु मी जर ॲज कम्पेअर फिन निफ्टी केला तर ह्या दोघांच्या मध्ये असा कुठेतरी बसताना असं मला वाटतं येतो. म्हणजे काय, तर याच्यामध्ये मला असं वाटतं की फिन निफ्टी बँक निफ्टी एवढा हाय वोलाटाईल पण नाही आहे आणि निफ्टी एवढा लो वोलाटाईल पण नाही आहे. ओके, म्हणजे तुम्हाला जर बऱ्यापैकी जर टार्गेट्स काढायचे असतील तर सध्या तुम्ही फिन निफ्टीचा स्टडी करू शकता. मला असं वाटतं निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टीत कम्पेअर केलं तर याच्यामध्ये निफ्टी आणि बँक निफ्टीच्या मध्यस्थी आपण या फिन निफ्टीला ठेवू शकतो. ज्यांना मिडल व्हॉलिटिलिटी पाहिजे, खूप जास्त पण नको बँक निफ्टीगत, कमी पण नको निफ्टीप्रमाणे, त्या व्यक्तींनी फिन निफ्टीला फोकस करा आणि त्याप्रमाणे स्टडी करून अनालिसिस करायला सुरुवात करा. लवकरच आम्ही याच्यावर डिटेल अजून माहिती देऊ शकतो. या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काय माहिती हवी आहे आमच्याकडून फिन निफ्टीविषयी हे आपण आम्हाला कळवू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला, याच्यामधून तुम्हाला काय शिकायला मिळालं, तुमची जी इच्छा होती ती आम्ही पूर्ण केली, अशा प्रकारे तुम्ही आणखीन डिमांड करू शकता, कारण मी तुमच्यासाठी तिथे बसलेलो आहे. तुमच्या ज्या टॉपिक्सवर जास्त कमेंट येतील त्या टॉपिकला आम्ही लवकर बनवण्यास घेऊ शकतो मित्रांनो. या व्यतिरिक्त ज्यांनाही अधिक माहिती हवी आहे त्यांनी 8802890 ह्या आमच्या कस्टमर केअर नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि अधिक आमच्याविषयी माहिती जाणून घेऊ शकता. या व्यतिरिक्त जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला काय कसा वाटला हा व्हिडिओ हे थोडक्यात एका शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये जाऊन कळवा. आता आवडल्यास लाईक करून शेअर करू शकता. धन्यवाद.